मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला ज्या त्या कलर मध्ये बघायची सवय असते, पण माझ्या हातात ही जी भेंडी बघताय ही लाल कलरची भेंडी आहे. आश्चर्य वाटलं ना? कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावात राहणारे एक प्रगतशील युवा शेतकरी म्हणजे सचिन जगदेव. ते आपल्या शेतात नेहमीच आधुनिक शेतीची कास धरत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी लाल रंगाच्या भेंडीचं उत्पादन त्यांच्या शेतात घेतलंय. आपल्याला हिरव्या कलरची भेंडी बघून सवय झालेली असते, पण कोल्हापुरात या लाल कलरच्या भेंडीचं उत्पादन घेतलं जात आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी या गावात एक शेतकरी आहेत जे आधुनिक पद्धतीने या लाल भेंडीचं उत्पादन घेत आहेत. त्यांच्याशीच बातचीत करून या लाल भेंडीबद्दल जाणून घेऊयात. चला तर मग. कमी कालावधीत ज्यादा उत्पन्न घेण्यासाठी जगदेव यांनी भेंडीच्या नव्या कुमकुम या जातीतील वाणाची लागवड केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अशी लाल भेंडी बाजारात आणण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केलाय. आता ही तुम्ही जी लाल भेंडी बघताय, या लाल भेंडीच्या शेतात आपण आहोत आणि या शेताचे मालक सचिन जगदेव आपल्या बरोबर आहेत. मला सांगा, ही जी लाल भेंडीची कन्सेप्ट आहे ही तुम्हाला कशी सुचली? सदर कन्सेप्ट मला इंटरनेटवरती मी शोधली. आता आपण जनरली हिरव्या रंगाची भेंडी बघतो आणि खातानाही हिरव्या रंगाची भेंडी आपल्याला चांगली वाटते, असं म्हणजे चवीला जास्त चांगली असते. काय ही जास्त चांगली असते? लाल भेंडी ही रक्तवाढीसाठी आणि इम्युनिटीसाठी चांगली आहे व चवीला देखील खूप छान आहे. मग आता तुमच्या शेतात ही आता लाल भेंडी उगवू शकते अशी तुम्हाला कल्पना कशी सुचली, म्हणजे उगवू शकते असं कसं वाटलं? मी नेहमी हिरवी भेंडी करायचो, पण मला वाटलं की लाल भेंडी हा कन्सेप्ट प्रकार नवीन आहे व बाजारपेठेचा थोडा अभ्यास देखील केला. मला वाटतं ही लाल भेंडी आहे बियाणं आणि आपण एक नवीन संकल्पना आहे ती लावून पाहूया असं मी विचार केला त्याचा. म्हणजे तुम्ही आधी याआधी कोणत्या भाजीपाला वेगळ्या प्रकारे घेतला होता का? हो, मी नेहमी कारली, टोमॅटो, भेंडी याचं उत्पन्न नेहमी घेतो. म्हणजे पारंपरिक शेतीबरोबरच तुम्ही आधुनिक शेतीला जोड म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा तुमच्या शेतात प्रयत्न करत होता तर? हो, नवीन पद्धतीचं पीक घ्या असं मला वाटलं म्हणून मी हे केलं उत्पन्न. बरं, मग आता ही जी भेंडी तुम्ही शेतात आता लावलेली आहे, कधी लावली होती काय? ही मी 25 डिसेंबर 2020 रोजी लावलेली. आणि कसं याची मशागत कशी केली? सदर भेंडी 55 दिवसामध्ये चालू झाली व ह्याला रोगराई देखील खूप खूप कमी आहे. मी ह्या भेंडीच्या पाण्यासाठी ड्रिपचा वापर केलेला आहे. बरं, मग पाणी किती दिवसातनं वगैरे टाकत होता तुम्ही? ह्याला मी पाणी ड्रिपद्वारे दर 2 दिवसातून एक तास किंवा 1.5 तास वापरतो. आता मग हा एरिया किती आहे, किती एरियात मध्ये घेतला? सदर खोड भेंडीचं उत्पादन मी ऊस पिकाच्या खोडव्यामध्ये 2 सरीला भेंडी व 1 सरी चाऱ्याचं मक्का म्हणून घातलेलं आहे आणि ही भेंडी 55 दिवसामध्ये चालू झालेली आहे. आता किती किलोची भेंडी तरी आतापर्यंत झालेली? मी पहिला तोडा 55 दिवसानंतर 30 किलोचा तोडला होता. आता दर 2 दिवसाआड मी भेंडी तोडतो आहे. सदर भेंडी मला 40-50 किलो तुटत आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत या लाल भेंडीच्या शेतातील सरीमध्ये. आता या सरीमध्ये तुम्ही बघू शकताय ही जी भेंडीची रोपं आहेत किती उंचीची आहेत ही तुम्हाला इथे दिसू शकते. त्याचबरोबर या प्रत्येक रोपाला ही जी भेंडी आहे ही लाल कलरची दिसतीये तुम्हाला. आणि या प्रत्येक रोपाला पाणी देण्यासाठी खाली ठिबक सिंचन पद्धतीने ही पाईपलाईन देखील दिसतीये. अशा प्रकारे या शेतामध्ये सचिन जगदेव यांनी ही सगळी सोय केलेली आहे आपल्या लाल भेंडीच्या उत्पादनासाठी. खरं सांगायचं झालं तर लाल भेंडी ही सर्वसामान्य नागरिकांना पहिल्यांदा वेगळीच वाटते, पण हिरव्या भेंडीपेक्षा ही लाल भेंडी कशी वेगळी आहे, काय वेगळेपण आहे यात? ही भेंडी लाल कलरची तर आहेच, ही रक्तवाढीसाठी चांगली आहे व इम्युनिटी वाढीसाठी देखील चांगली आहे. बर, मग आता या भेंडी पेक्षा त्या हिरव्या भेंडीमध्ये आणि काय गुणधर्म वेगळे आहेत का? ही भेंडी देखील चवीला खूप छान आहे. बर, मग आता कुठे कुठे तुम्ही पाठवता ही भेंडी? सदर भेंडीचा तोडा चालू झाल्यापासून मी स्थानिक बाजारपेठेमध्ये इंचलकरंजी, कोल्हापूर व आता मी ह्याचं बेळगावला व बेळगावमध्ये पाठवलेली आहे भेंडी. ह्याला मागणी देखील बाजारपेठेतून छान येत आहे. काय किती दर येतो तरी? सध्या दर ह्याला 50-60 रुपये सध्या भेटत आहे.
तर मित्रांनो, बघताय तुम्ही ही लाल रंगाची अशी ही वेगळी भेंडी या शेतामध्ये आता उत्पादन होत आहे आणि ही चवीला देखील हिरव्या भेंडीपेक्षा जास्त चांगली आहे आणि कोल्हापुरात ही प्रथमच अशा प्रकारची भेंडी उत्पादन होत आहे या भेंडीचं हे विशेष आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश खरटमलसोबत मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज़.